नमस्कार, मी भाविका पाटील आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल भाविका पाटीलमध्ये. आणि गणपती गौरीचे सण चालू आहेत आणि उद्याला आहे दहीहंडी. माझ्या घरी ऑलरेडी बाळकृष्ण आहेत छोटे, पण मला मोठे बाळकृष्ण हवे होते आणि मी नेहमीच मुंबईला जाते ह्या सगळ्या वस्तू घेण्यासाठी. आज पहिल्यांदाच मी असा विचार केला की आपण पालघरमध्ये जाऊया, कारण की मी पालघरला शिफ्ट झालेले आहे आणि मी आज एका नवीन ठिकाणी आले पालघरला. लक्ष्मी होम अप्लायन्सेस अँड स्टील. तर ह्या दुकानात आल्यावर म्हणजे मी एक्सेप्टच करू शकत नाही की मी नेहमीच ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी अगदी दादर किंवा बोरिवली अशा ठिकाणी जाते. आणि मला इतके सुंदर बाळकृष्ण मिळाले आणि त्याची फिनिशिंग खूप सुंदर आहे. अगदी कानामध्ये बाळी घालण्यासाठी त्याच्या छिद्रसुद्धा आहेत. त्याची फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि मला इथे मेटल कोटिंगचं जे आहे, गोल्ड कोटिंगचं पाळणा मिळाला आणि त्याचं वर्क फार सुंदर आहे. लाईटवेट आहे, टिकाऊ आहे, पडला किंवा काही झालं तर तुटण्याची भीती नाही. गौरीचे फेस, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणाले होते की गौरीचे फेस पालघरमध्ये मिळणं मुश्किल आहे, पण मी शॉक आहे स्वतः की इतका सुंदर गौरीचा फेस. आकाराने लहान आहे परंतु चांगली फिनिशिंग असलेला गौरीचा फेससुद्धा पालघरमध्ये ह्या दुकानात अवेलेबल आहे. लक्ष्मी गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत तांबा पितळ ह्याच्यामधल्या पंचधातूतल्या, तर त्या इथे सुंदर आहेत. ही लक्ष्मीची मूर्ती अगदी हाताची ठेवण, पायाची ठेवण, चेहऱ्याचे हास्य आणि हातात असलेली आयुधंसुद्धा फार सुंदर स्पष्टपणे ह्या मूर्त्यांमध्ये बघायला मिळतील. तसंच मोठ्या समयी आहेत इथे लार्ज साईजमधल्या, त्यासुद्धा खूप सुंदर आहेत. तसंच आपल्याला लागणारे गणपती आरतीसाठी लागणारे टाळ आहेत इथे, लांबण दिवेसुद्धा इथे आहेत, त्याच्यानंतर घंटी आहेत. ह्या घंट्या फार क्वचित मिळत असतात आणि त्या घंट्या अवेलेबल आहेत. त्यांच्याकडे तबक अवेलेबल आहेत जे आपण शोसाठी फुलं ठेवून वापरू शकतो. बरेच आपण हल्ली इंस्टाग्रामला व्हिडिओज बघतो. किंवा अँटिक साऊथ इंडियन दिवे, तर हा आहे मयूर दिवा. साऊथमध्ये हे पॅटर्न बघायला मिळतात, आपल्याकडे फार रेअर आहेत. आणि असे अँटिक वस्तू ह्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. माझी काहीच ओळख नाही, मी पहिल्यांदाच आले खरं तर बाळकृष्ण घेण्यासाठी आणि मी खूप सुंदर सुंदर वस्तू पाहिल्या इथे. छान वाटलंसुद्धा या वस्तू बघून. सो पालघरमध्येसुद्धा या गोष्टी अवेलेबल आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता. दुकानाचं नाव मी तुम्हाला आधीच बोललेले आहे, जयलक्ष्मी स्टील शॉप्स आहे इथे. आणि ही देवी शारोडला अंबामाता मंदिराच्या अगदी बाजूला आहे, पाचबत्तीपासून जवळ, स्टेशनपासून अगदी 10 मिनिटांवर वॉकिंग डिस्टन्स आहे. सो नक्की भेट द्या आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कळवा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.
सर हे आहेत दुकानाचे मालक आणि ज्या ज्या रिक्वायरमेंट तुमच्या असतील तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा वस्तू तुम्हाला ऑर्डर करून मिळतील आणि ते तुम्ही त्यांना योग्य सांगू शकता.